ठीक आहे ना, सॉरी मी ॲक्टर नाही आहे. सर सर एक फोटो द्या, सर एक फोटो द्या. मी फोटो द्यायला आलो, माझ्या पाठी एक ॲक्टर आला. सर जरा 2 मिनटं बाजूला आणि त्यांचा फोटो घ्यायचा. मला सरळ सांगितलं 2 मिनटं बाजूला हवा का, फेस व्हॅल्यू फक्त ह्यांनाच आहे आणि आम्हाला का नाही आहे, आणि आम्हाला काय एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. मी स्वतःचा पैसा लावतो, सिरीज करतो, फिल्म्स करतो, तिकडचे पैसे लावून इकडे लावतो पैसे. आणि आय मेक शुअर दॅट की क्वालिटी सफर नाही झाली पाहिजे. का फक्त स्टार ओरिएंटेड इंडस्ट्री आहे का? आम्ही कमी मेहनत करतो का? आम्ही पण तेवढंच हार्डवर्क केलेलं आहे. मला वाटत नाही कुठे साऊथमध्ये असं कोणा कंपोजर बरोबर ट्रीट करत असतील लोक. बऱ्याच वेळेला इंटरव्ह्यूज मध्ये किंवा या सगळ्या मीडिया इंटरॅक्शन्स मध्ये फक्त कलाकार इन द सेन्स अभिनेता किंवा अभिनेत्री दिसतात, फार फार तर दिग्दर्शक दिसतात जे म्युझिक करतात त्या फिल्म्सचं. अनेक म्युझिकल फिल्म्सचं म्युझिक करणारे सुद्धा त्या फिल्म्सच्या प्रमोशन्सचा भाग नसतात, किंवा ही सगळी नावं तुमच्यासारखी आमच्या समोर येत नाहीत किंवा अप्रोच केलं जात नाही असं म्हटलं तरी चालेल. हे तूही नोटीस करतोस किंवा तुझं याबद्दलचं मत काय? माझं खूप स्ट्रॉंग मत आहे. आय वॉन्ट टू थँक यू ॲक्च्युली हा टॉपिक काढण्यासाठी. कारण मी तुला सांगतो, मी एक रिसेंट तुला इन्सिडेंट सांगतो माझा. मी एक अवॉर्ड फंक्शनला गेलो, मला 2 अवॉर्ड मिळाले. आणि अवॉर्ड भेटल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की सर तू मेन्यू गेट डाऊन, जरा तिकडे या, आपल्या लोगोबरोबर तुम्हाला फोटो काढायचे आहेत. तुम्हाला अवॉर्ड भेटले ना, तुमचे फोटो काढायचे आहेत. तर मी तिथे गेलो आणि तितक्यात तिथे ॲक्टर झाले. मग त्यांनी मला सांगितलं सर 2 मिनटं थांबा, ॲक्टर आले. ओके ओके, मी थांबलो. त्यांनी फोटो वगैरे काढले, सगळ्या अँगलने सगळे काढले. ते गेले, दुसरे ॲक्टर आले, सर 2 मिनटं थांबा, ते ह्यांना पण घ्यायचं आहे. त्यांचे फोटो काढले. ते गेले, तिसरं ॲक्टर आलं, सर सर 5 मिनटं हे झालं ना की मी तुमचं घेतो. हे करता करता 15-20 मिनटं झाली, ॲक्टर आलं. मग तिकडे अजून एक फिमेल ॲक्ट्रेस आली, सर 1-2 मिनटं झालं, ह्यांचं करून आपण तुमचं करूया. तर मी त्यांना मग शेवटी म्हटलं की यार ठीक आहे ना, सॉरी मी ॲक्टर नाही आहे, मी तुला घरी जाऊन मी माझं एक अवॉर्ड बरोबर फोटो पाठवतो. असंही तू कुठे लावणार आहेस नाही लावणार आहेस मला माहिती नाही, पण दॅट वॉज सो ह्युमिलेटिंग आय फेल्ट की यार. आणि मी तिकडे विचारलं पण बाय द वे, जेव्हा तिसरा काय चौथा ॲक्टरचे फोटो चालू होते ना, ते म्हटलं ह्यांना अवॉर्ड मिळाले असतील ना, म्हटलं नाही नाही मग ते नॉमिनी असतील. नाही, अच्छा, पण मला तर अवॉर्ड पण मिळालेत. हो हो, पण सर ॲक्टर आहेत, त्यांना पहिलं काढू द्या. म्हटलं ठीक आहे. पण हे मला आय फील बॅड फॉर कंपोजर्स आणि टेक्निशियन्स की का फक्त स्टार ओरिएंटेड इंडस्ट्री आहे का? म्हणजे आम्ही कमी मेहनत करतो का? म्हणजे इफ यू सी ट्रेलर लॉन्चला पण खूप कमी डिरेक्टर्स आहेत जे त्यांच्या टेक्निशियन्सला तेवढी व्हॅल्यू देतात. खूप कमी, म्हणजे मी जेवढ्यांबरोबर आत्ताच नवीन नवीन काम करायला लागलो ती माणसं मी बघतो, दे कॉल इट. म्हणजे महेशजी असतील, मग अभिजित होता, ते लक्ष ठेवून बोलवतात, ते त्यांना इम्पॉर्टन्स देतात. महेशजी तर त्यांचा लाईट बॉयला पण तेवढंच इम्पॉर्टन्स देतात, हे मी बघितलं. मग बाकीचं मला वाटतं, आणि ह्याची सगळ्यात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी ना ॲक्टर्सनी घेतली पाहिजे मला असं वाटतं. किती वेळा आता मी एक रिसेंटली एक अवॉर्ड घेतलेला, मला मीडियाने बोलवलं सर सर एक फोटो द्या, सर एक फोटो द्या. मी फोटो द्यायला आलो, माझ्या पाठी एक ॲक्टर आला, सर जरा 2 मिनटं बाजूला हवा ना त्यांचा फोटो घ्यायचा. मला सरळ सांगितलं 2 मिनटं बाजूला हवा ना, बाजूला आलो. तर मी ॲक्च्युली मग मला वाटलं मी अरे खूप मोठा ॲक्टर असेल, म्हणजे खरंच दिग्गज असेल. तर मी गुगल केलं तर त्याचं एक दोन पिक्चर आले. तर मग हे कम्पॅरिझन हे कोणाला सांगेल की आम्ही किती काम करून बसलो आहे? आणि मी सांगू का की माझं ॲल्बम, मी जे रेहमानसाठी गाणं केलेलं ॲल्बम प्रोड्यूस केलेला रणजित बारोट आणि रेहमानसाठी, तो ग्रॅमीमध्ये 4th कॅटेगरीला नॉमिनेटेड होता, तो क्विन्सी जोन्सने ऐकलेलं, ही नावं पण कोणाला माहिती आहेत का? मग ते यू फील ह्युमिलिएटेड की कुठे आपण कमी पडतो आहे का? फेस व्हॅल्यू फक्त ह्यांनाच आहे आणि आम्हाला का नाही आहे, आणि आम्हाला काय एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. जेव्हा तुम्ही एखादा ट्रेलर लॉन्चला जाता, कुठल्याही इव्हेंटला जा, तुमचं ॲज अ कंपोजर किंवा ॲज अ कंपोजर तुम्ही बघाल ना, कोणाचं कोणीच इंटरव्ह्यू घेत नाही, कोणीच नाही, फक्त ॲक्टर्स आणि सिंगर्स. मी काय म्हणतो, ॲक्टर्सला पण द्या इंटरव्ह्यू घ्या, सिंगर्सचे पण घ्या, पण कंपोजर्स हु गिव्ज बर्थ, तो पण तेवढं. साऊथला बघ तू, दे सेलिब्रेट कंपोजर्स. हॅव यू सीन अ सॉन्ग लॉन्च इन साऊथ? इट इज अ फेस्टिवल, आय एम टेलिंग यू. वाय अनिरुद्ध कॅन अफोर्ड फरारी, वाय ही कॅन अफोर्ड सच अ बिग स्टुडिओ आणि हे आणि ते, बिकॉज द इम्पॉर्टन्स दे गिव्ह टू द कंपोजर्स इथे नाही आहे तसं. आणि काही बदलण्याची चिन्ह पण नाही आहेत, मला तर काहीच दिसत नाही. पण मला वाटतं ह्याचं खूप काही ना रिस्पॉन्सिबिलिटी मीडियाने आणि ॲक्टर्सने घेतली पाहिजे. जेव्हा सपोज की कोणी ॲक्टर्स असतील, त्यांच्या सिनेमाचे
कंपोजर्स किंवा टेक्निशियन्स जे मेन मेन आहेत, तुम्हाला वाटतं की यांना जस्टिस मिळालं पाहिजे, यांना फेस व्हॅल्यू मिळाली पाहिजे, तुम्ही त्यांना घ्या ना पुढे. मी तुला एक बोललं नाही पाहिजे, पण मी तुला एक खूप मोठ्या शोबद्दल सांगतो, तुला माझं पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुला. मी नाव नाही घेणार शोचं, पण तिथे गेल्याशिवाय पिक्चरचे प्रमोशन कम्प्लीट होत नाहीत. असं खूप मोठा शो आहे. तर मला तिकडे बोलवलं शोला, आणि मी गेलो शोला. एक तास बसलो, दोन तास बसलो, तीन तास बसलो, चार तास बसलो, पाच तास बसलो. मग त्यांना मी कुठेतरी दिसलो 5 तासानंतर. मग त्यांनी एक चेअर ठेवली आणि मी गेलो स्टेजवर. मग पाठून कोणीतरी आला, सर तुम्ही ॲक्टर आहेत का? नाही, मी म्हटलं मी कंपोजर आहे. नाही, तुम्ही खाली आहात, ते फक्त ॲक्टर्सला आहेत. म्हणलं ठीक आहे, मी खाली आलो, बसलो खाली. मग 5 तास जिथे पहिल्या रोमध्ये बसलेलो, तिकडनं उठवून मला 5th row बसवलं. सर इथे ॲक्टर्स बसणार आहेत. म्हटलं ठीक आहे ओके. आणि मग 8-6 तास झाले, 7 तास झाले, 8 तास झाले. मग मी कंटाळलो आणि मी निघालो घरी. कोणाचाही फोन नाही, काही नाही. ह्याच जागेवर जर एखादा ॲक्टर निघाला असता, तर फक्त आमच्या सरांचा फोन आला की क्यू निघला. म्हटलं सर रहने दो, की आपने बहुत ट्राय किया, आप बहुत सपोर्ट करते हो, लेकिन बाकी के सब वैसे नाही आहे. मग दुसऱ्या पिक्चरचं प्रमोशन आलं, मग त्यांनी मला परत बोलवलं. मी नाही जात होतो, पण मला ईशानीने सांगितलं, नाही यू शूड गो. अरे म्हटलं, जाऊन ते लोक काय आपल्याला इम्पॉर्टन्स पण देत नाही. इम्पॉर्टन्स सोड, दे डोंट मेक यू फील पार्ट ऑफ इट. एक्नॉलेज पण नाही करत. इम्पॉर्टन्स नको आपल्याला, एक एक्नॉलेज तर केलं पाहिजे. कंपोजर म्हणजे काय मला कळत नाही, कारण दुसऱ्या पिक्चरच्या प्रमोशनला गेलो. मग चेअर्स लावल्या, मग मला स्टेजवर बोलवलं. चला ठीक आहे. मग सिंगर पण आला माझ्याबरोबर, सगळ्यांचे इंटरॅक्शन झाले. माझ्याकडे आलं ॲज अ कंपोजर, प्रश्न विचारले, 2-3 प्रश्न विचारले यावेळेला. आय वॉज हॅपी, चला काहीतरी चेंज झालं आहे. आणि एपिसोड बघितलं, ते प्रश्न तर सोड, त्या एपिसोडवर मी दिसत पण नाही आहे. हां, मी दिसलो कुठे माहिती आहे का? टाळ्या वाजवताना खाली ऑडियन्समध्ये. माझे हसतानाचे आणि टाळ्या वाजवण्याचे शॉट लावलेत. मला वाटत नाही कुठे साऊथमध्ये असं कोणा कंपोजरबरोबर ट्रीट करत असतील लोक. आपण काम कमी करतो का? जेव्हा डिरेक्टर्स प्रोड्युसर्स येतात ना, तेव्हा ब्रीफ घेऊन येतात की ऐसा साऊंड करण्याचे साऊथ जैसा. फर्स्टली बजेट नसतं, तरी आम्ही जीव लावतो. मी तुला सांगतो ना, मी स्वतःचा पैसा लावतो. हिंदीमध्ये काम करतो, सिरीज करतो, फिल्म्स करतो, तिकडचे पैसे लावून इकडे लावतो पैसे. आणि आय मेक शुअर दॅट की क्वालिटी सफर नाही झाली पाहिजे. आणि आय डू वर्क, बट तेवढं रिटर्न्स आहे का? चला पैसे सोडा, आय अंडरस्टँड मराठीमध्ये बजेट कमी असतं, सगळं असतं, आय अंडरस्टँड. पण वेन इट कम्स टू तुम्हाला जे रिटर्न्समध्ये जे तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट असतं देणं, ॲज अ कंपोजर, ॲज अ टेक्निशियन, ॲज अ आर्टिस्ट, ते मिळतं का? नाही मिळतं.